निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजस ठोंबरे. वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. युरिया तसेच तत्सम खतांचा साठा करणाऱ्यांवर कारवाईचा तासगाव कृषी अधिकाऱ्यांचा इशारा. सामाजिक कार्यकर्ते शरद शेळके यांच्या निवेदनानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कुठली वाचा. सध्या शेतीच्या मशागती तसेच ऊस कुळवणीची कामे सुरू आहेत. याकरिता शेतकऱ्यांना युरियाची आवश्यकता आहे. नेमके याच काळात शेतकऱ्यांना कृषी केंद्राकडून युरिया मिळणे बंद झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते शरद शेळके यांनी सदर बाब कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कळवले असता त्यांनी युरियाचा पुरवठा नियमित असल्याचे सांगितले. तसेच जे कृषी केंद्र साठेबाजी करून किमती वाढवत असतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे पत्र त्यांनी दुकानदारांना दिले आहे. आम्ही निवेदन दिले होतं, काय झाले, तासगाव तालुक्यामध्ये युरियाची मोठ्या प्रमाणात टंचाई आहे. ज्या कृषी दुकानांच्याकडे जाईल शेतकरी तो कृषी दुकानदार सांगतो की आमच्याकडे युरिया नाही. त्यामुळे आम्ही कृषी कार्यालय, पंचायत समिती तसेच कृषी तालुका कार्यालय यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निवेदन दिलं होतं की जो कृषी दुकानदार काळा बाजार करत आहे त्याच्यावर परवाना रद्द होण्याची कारवाई, तसंच यामध्ये कोण अधिकारी सामील असेल तर त्याच्यावर ही चौकशी होऊन कारवाई व्हावी असे आम्ही एक निवेदन दिलं होतं. 20/5/2020 दिलं होतं हे निवेदन. तर त्याच्यानंतर याची दखल घेत प्रशासनानं आम्हाला लेखी असे एक आदेश त्यांच्या संदर्भात, दुकानदारांच्या संदर्भात काढला. तो आदेश काढलेला आहे 22/20/2020 अशा ह्या तारखेला काढलेला आहे. तर त्यात म्हटले गेले की सर्व कृषी सेवा केंद्रांनी जर तुमच्याकडे युरिया असेल तर तो देणं भागच आहे शेतकऱ्याला, आणि जर कोण कृषी दुकानदार जर युरिया देत नसेल तर त्याच्यावर कडक असं ही कारवाई होणार आहे. तर सर्व शेतकरी असतील किंवा सगळ्यांच्यामुळे ही पत्र त्यांना द्यावं भाग पाडलेला आहे. आणि तसंच आम्ही असंही आव्हान करतो की शेतकऱ्याला जर कोण अडवणूक करत असेल युरिया देण्यामध्ये दुकानदार, तर आमच्याशी संपर्क साधा, आम्ही त्या संदर्भात तुमची मदत करू असं आम्ही आव्हान तुम्हाला करत आहोत. विटेच्या मृत कोरोना संशयित रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह. विटेतील मृत 72 वर्षीय वृद्ध व्यक्तीची प्रकृती खालावल्याने त्यांना 23 मे रोजी मिरज कोविड रुग्णालयात दाखल केले होते. सदर व्यक्ती न्यूमोनिया बाधित होती. सदर व्यक्तीचे स्वॅब कोरोना चाचणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल हा कोरोना निगेटिव्ह असल्याचे आज समोर आले आहे. आटपाडी तालुक्यातील बनपूर येथे सापडला एक कोरोना बाधित. गेल्या एका आठवड्यापासून आटपाडी तालुक्यामध्ये रोज नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. ही तालुक्यासाठी चिंतेची बाब आहे. अशातच आज आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावामध्ये एक नवीन कोरोनाबाधित सापडला आहे. सदर रुग्ण 15 वर्षीय असून 18 मे रोजी भांडुप मुंबई येथून बनपुरी येथे आला होता. सदर व्यक्तीमध्ये 22 तारखेला कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर मिरज कोविड रुग्णालयात तिला दाखल केले होते. आज तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. क्वारंटाईनच्या वेळात केली शाळेची साफसफाई. न्यू इंग्लिश स्कूल हिवरे येथे क्वारंटाईन केलेले माजी विद्यार्थी श्रीकांत हसबे, अजित हसबे, विकास शिंदे व विक्रम काटकर यांनी क्वारंटाईन वेळेत शाळेत स्वच्छता अभियान राबवले. झाडांना पाणी घालणे, झाडांना आळी करणे, शाळेचा पूर्ण परिसर स्वच्छ करणे अशी कामे केली. सोलापुरात आज कोरोनाने तब्बल 5 रुग्णांचा मृत्यू तर 18 रुग्ण सापडले. सोलापुरात आज कोरोनामुळे तब्बल 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली तर 18 नवीन रुग्ण सापडले आहेत. सातारा जिल्ह्यात आज 31 कोरोनाबाधित सापडले. सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या धक्कादायक आहे. काल दिवसभरात 71 रुग्ण सापडले तर आज नव्याने 31 लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सातारा जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 300 पार पोहोचलाय. सातारा जिल्ह्यात तब्बल 309 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.
Thank you.